कोरोनाच्या कहऱ्यामुळे 2 वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिला होता. आता कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर रेल्वे विभाग टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या सुरू करीत आहे. यामध्ये 29 जूनपासून सर्व गाड्या सुरू होतील व पॅसेंजर गाड्या नियमितपणे धावतील असे आश्वासन रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीने दिले आहे. भुसावळ रेल्वे विभागाअंतर्गत येणारे अमरावती, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, खामगाव आदी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांचा आढावा घेण्याकरता रेल्वे प्रशासनाने 3 सदस्यीय समिती नियुक्त केलेली आहे. शेगाव रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक सेवा व सुविधांचा आढावा घेण्यासाठी ही 3 सदस्यीय प्रवासी सेवा समिती मंगळवारी येथे दाखल झाली होती. या समितीने रेल्वे स्थानकावर पोहोचून येथील सेवा व सुविधांचा आढावा घेतला. यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्यासह रेल्वे अधिकारी आणि स्थानिक समिती सदस्यांनी रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समिती प्रमुख डॉ राजेंद्र फडके, कैलाश वर्मा आणि ॲडव्होकेट श्रीमती विभा अवस्थी यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यानंतर शेगाव रेल्वे समिती शहरातील व्यापारी वर्ग, प्रवासी संघ आणि भाजपच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली. ते म्हणाले की कोविडपूर्वी रेल्वेने पुरविलेल्या सेवा आणि सुविधा न मिळाल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची रेल्वे बोर्डही दखल घेत आहे. हे पाहता कोविड निर्बंध आणि अटीसाठी 29 जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. यानंतर रेल्वे आपल्या पूर्वीच्या सेवा आणि सुविधा प्रदान करेल असे ते म्हणाले. यावेळी रेल्वे स्थानकातील सर्व विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. VKB न्यूजसाठी बुलढाणा येथून राजवर्धन शिगावकर यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.